विकेला लागण्यापेक्षा तुम्ही भ्रष्ट होणं का पत्करलं? अरे भ्रष्टच व्हायचं होतं तर धुळीत पडलेला मला माणसात तरी का आणलं? सर मी वाईट होतो तेव्हा देखील जिद्दीनं इमान राखून मी वाईटाची साथ केली. धुळीच्या रस्त्यावरून देखील ताठ मानेनं सर धुळीतच जायला निघालो होतो. मग धुळीनं माखलेल्या माझ्या या हातात बाईनं दिलेली प्राजक्तची फुलं का ठेवली? आणि त्या फुलासारखा सात्विक सुंदर सुगंधी हो म्हणून मला आईच्या प्रेमळ हातानं का आशीर्वाद दिला? सर आईच्या कुशीत चिमुकलवा ज्या गार विश्वासानं झोपी जातावली त्याच विश्वासानं तुमच्यावर मी खांद्यावर मान ठेवत होतो. मग तुमच्यावरच्या माझ्या भावल्या विश्वासाला असं जर नक लावायचं होतं तर का माझ्या अंतकडा तुमची सुंदर मूर्ती असे घराचे काम